महाभारतातील शकुनी व गांधारीची कथा। कौरवांची माता गांधारी व तिचा भाऊ शकुनी याबाबतची ही कथा खूप कमी लोकांना माहिती असेल। शकुनी हा गांधार देशातील सुबाल राजाचा मुलगा होता व गांधारीचा छोटा भाऊ होता। तो जन्मजात बुद्धिवंत होता। सुबाल राजाचे त्याच्यावर खूप प्रेम होते। असं म्हटलं जातं की गांधारीचा विवाह धृतराष्ट्राशी होण्यापूर्वी एका मेंढ्याशी लावण्यात आला होता, कारण ज्योतिषांनी गांधारीच्या पहिल्या पतीवर मोठे संकट येईल अशी भविष्यवाणी केली होती। त्यामुळे घाबरून जाऊन तिच्या वडिलांनी तिचा विवाह एका मेंढ्याशी लावला व नंतर त्या मेंढ्याला बळी दिले। पण ही गोष्ट सर्वश्रुत होऊ दिली नाही। पुढे तिचे धृतराष्ट्राशी लग्न झाले, पण पुढे कौरवांना गांधारीचे एक लग्न होऊन गेले आहे व ती विधवा आहे अशी बातमी मिळाली। हे ऐकून धृतराष्ट्र क्रोधित झाला। त्याने सुबाल व त्याच्या सर्व परिवाराला तुरुंगात डांबले व दररोज फक्त एका व्यक्तीला पुरेल एवढेच अन्न तुरुंगात पाठवले जाई, संपूर्ण कुटुंब भुकेने मरून जावे अशी धृतराष्ट्राची यामागे धारणा होती। पण सुबाल राजाने विचार केला की आपल्या परिवारातील सगळेच मरून जाण्यापेक्षा कोणीतरी एकाने जिवंत राहून कौरवांचा बदला घ्यायला हवा। शकुनी हा लहानपणापासूनच फार बुद्धिवान होता, तसेच तो राजाचा लाडकाही होता। मग राजाने ठरवले की हे अन्न फक्त शकुनीच खाईल, आपण सगळे मरून जाऊ पण शकुनी आपल्या मृत्यूचा बदला घेईल। त्याने शकुनीला सर्व योजना समजावून सांगितली व प्रतिशोध घेण्यासाठी तयार केले। ठरलेल्या योजनेप्रमाणे सर्व अन्न शकुनीला मिळू लागले व तुरुंगात बंदिस्त असणारे इतर जण हळूहळू मरू लागले। सुबाल राजाने धृतराष्ट्राला विनंती केली की त्याच्या परिवारातील सगळ्यात छोटा मुलगा शकुनी याला तरी तुरुंगातून मुक्त करावे। धृतराष्ट्राने ते मान्य केले व शकुनीला मुक्त केले। शकुनीने मुक्त झाल्यानंतर आपली बहीण गांधारी हिच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला व तो हस्तिनापुरातच राहू लागला। कौरवांना पांडवांच्या विरोधात मदत करणारे शकुनी आपल्याला माहिती आहेत, पण खरे तर शकुनी मामाला संपूर्ण कौरव कुळाचाच नाश करायचा होता, कारण तुरुंगात असताना आपला संपूर्ण परिवार डोळ्यादेखत मरत असताना त्यांनी पाहिला होता। कौरवांचा प्रतिशोध घेण्याची आपल्या वडिलांची इच्छा त्याला पूर्ण करायची होती। हस्तिनापुरात त्याने सर्वांचा विश्वास मिळवला, विशेषतः धृतराष्ट्र व दुर्योधनाचा शकुनीवर फारच विश्वास होता। याच गोष्टीचा फायदा घेऊन शकुनीने नेहमी दुर्योधनाला पांडवांच्या विरोधात भडकावले व महाभारत युद्धाचा पाया रचला। गांधारीला शकुनीचे हे वागणे पटत नव्हते, पण धृतराष्ट्र व दुर्योधन मात्र तिचे म्हणणे मानत नसे। त्यांना शकुनीचे डावपेच पटत होते। द्यूत खेळण्यासाठी शकुनी जे फासे वापरत असे ते फासे त्याच्या वडिलांच्या अस्थींपासून बनवलेले होते व ते फासे नेहमी त्याचे ऐकत असत। त्याने कौरवांनाही द्यूत खेळण्याची शिकवण दिली। पांडवांबरोबर द्यूत खेळून त्यांना जिंकण्याचा सल्लाही त्यानेच दिला होता। पुढे जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा शकुनीला दुर्योधनाच्या बाजूने युद्धात उतरावे लागले। त्यावेळी सहदेवाने शकुनीला व त्याच्या मुलाला ठार मारले। अशा प्रकारे शकुनीचा अंत झाला। शकुनी मामाची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।